नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सुपरमार्केटजवळील भगवती हॉटेलच्या रात्री 2 सुमारास अचानक आग लागून 40 लाखाचे नुकसान. शहरातील सुपरमार्केटजवळील भगवती हॉटेल गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत काम करत असून आज दिनांक 30 नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास 2 अचानक आग लागून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात वरच्या मजल्यावरही ऑटोमोबाईलचे साहित्य व ऑइलच्या कॅन जळून खाक झाले आहेत. सध्या नवामोंडा पोलीस ठाण्यात पंचनामा करून पोलिसांनी पंचनामा केला आहे. दुकानमालक प्रताप म्हात्रे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी लाखोचे नुकसान झाले असून शासनाने काहीतरी मदत करावी अशी मागणी दुकान मालकाने केली आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. माहीत नाही नुकसान अंदाजा 40 लाखापर्यंत झालं नुकसान. काय काय माल होता? मला खाली हॉटेलचं सामान होतं खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर मोटरसायकलचे स्पेअर पार्ट होते. एकूण 40 लाखाचा माल हो जळाला रात्री. लाख कशामुळे लागले असं काय तुम्हाला वाटतं? नाही नाही नक्की नाही सांगता येणार. त्याच्या काय शॉर्ट सर्किट वगैरे काय असं? आम्हाला रात्री 2 लाख आलं. हां, त्याच्यामुळे नक्की नाही सांगता येणार की काय घडलं. तर इंडियन बँक मॅनेजर हे जाणीवपूर्वक जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज बौद्ध समाजाच्या तरुणांना देण्यास टाळाटाळ करत असल्याने निलेश डुमणे यांच्या बेमुद उपोषणास भीमप्रहार संघटनेकडून प्राध्यापक डॉक्टर सुनील कनकुटे, प्रवीण कनकुटे यांनी पाठिंबा जाहीर करत उपोषणकर्ते निलेश डुमणे यांना उपोषणस्थळी भेट दिली व इंडियन बँकेच्या मॅनेजरचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. चळवळीचे प्रामाणिक कार्यकर्ते टाकळी कुंभकर्णचे आपले मित्र निलेश डुमणे हे SBI बँकेच्या मॅनेजरच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. खरं म्हणजे इंडियन बँकेच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत. खरं म्हणजे अतिशय चुकीची गोष्ट आहे की एक प्रामाणिक कार्यकर्ता जर एखादा उद्योग उभा करून स्वबळावर स्वयंरोजगार निर्माण करत असेल तर त्याला बँकांनी सपोर्ट करणं आवश्यक आहे, हेच शासनाचं धोरण आहे. परंतु चुकीच्या रिपोर्टिंग करून आणि फक्त बौद्ध समाजाचा तो एक पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे म्हणून त्याला या कर्ज प्रकरणापासून डावलले जात आहे. आमची या बँक मॅनेजरला एवढीच विनंती आहे की तुम्ही चुकीचे कामं करू नका. निलेश डुमणे यांचं जे काय प्रकरण आहे ते लवकरात लवकर आपण तात्काळ मार्गी लावावं, अन्यथा भीमप्रहार संघटनेच्या वतीनं आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संयुक्तपणे आंदोलन करून हे प्रकरण आम्ही तडीस नेऊ एवढा आपण सूचना देतो. महानगरपालिका आयुक्त देवदास पवार यांची जामनाका येथील लसीकरण केंद्रास प्रत्यक्ष भेट. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील जिंतूर रोडवरील जामनाका येथे मागील महिन्याभरापासून करोना लसीकरण मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी परभणी महापालिकेचे आयुक्त देवदास पवार यांनी जामनाका जिंतूर रोड येथील लसीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन लसीकरण केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी महापालिका आयुक्त देवदास पवार, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, ANM रिंका कोमटे, DEO विकास वायवळ, लोकश्री मित्रमंडळाचे सलीम इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल मुस्ताक काजी, सामाजिक कार्यकर्ते रामा रेंगे आदी उपस्थित होते. आज मी लस घेतलेली आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण पण लस घ्या आणि स्वतःची सुरक्षित श्रुती. परभणीकरांनो नमस्कार. माझ्या परभणीच्या आदरणीय नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की साधारणपणे पहिल्या डोसचे 70% लसीकरण झालेले आहे आणि 30% नागरिकांचं लसीकरण राहिलेलं आहे. सोबतच फक्त 31% लोकांचा दुसरा डोस झालेला आहे आणि 69% लोकांचा दुसरा डोस घेणं बाकी आहे. ज्यांचं वेळ होईल तसं तसं सेकंड डोस घेतील. परंतु आता भारतात त्याच्या जगामध्ये हे आपल्याला नवीन व्हायरंट सापडलेला आहे. कोरोनाचा हा नवीन व्हायरंट सापडलेला आहे. पहिला हा अल्फा व्हायरंट होता, तो अतिशय पहिल्या टप्प्या म्हटला होता, तो फार मोठा नव्हता, घातक नव्हता. दुसऱ्या टप्प्यामध्ये
त्याच्यापेक्षा घातक निघाला तो 42% पहिल्यापेक्षा घातक होता, त्यामुळं कमी दिवसामध्ये जास्त लोकांना त्यात लागण झालेली आहे। आणि आता आपल्याला वाटत होता आता तिसरी लाट येणार नाही, परंतु तिसरी लाट जर यायची नसेल तर लसीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तिसऱ्या लाटेमध्ये आफ्रिकेमध्ये जो करोना सापडलेला आहे, नवीन बेसे सापडलेला आहे, तो अतिशय घातक आहे, तो 500 याच्यापेक्षा इन्क्रीज आहे। त्यामुळं हा घातक याच्यापासून आपल्याला सावधान राहण्यासाठी आपल्याला लसीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने अनेक माननीय जिल्हाधिकारी आणि आयुक्त म्हणून आम्ही सगळ्यांनी आजपासून मोठी धडक मोहीम केलेली आहे। शहरामधील कोणते व्यापारी असतील, पेट्रोल पंप असतील, औषधी दुकानदार असतील, मंगल कार्यालय असतील, लॉजवाले असतील, हॉटेलवाले असतील, यांना आम्ही सक्तीने निर्देश दिलेले आहेत की ज्या नागरिकांचं पहिला डोस जरी झाला असेल तर त्यांनाच फक्त सेवा उपलब्ध करून द्या, त्याशिवाय त्यांना लाभ सेवेचा देऊ नका असे निर्देश दिलेले आहेत। त्यांनी जर लाभ दिला तर त्यांना 10,000 रुपयाचा दंड आहे। आणि जे नागरिक विदाउट लसीकरणाचा असं दुकान येतील किंवा सार्वजनिक ठिकाणी येतील आणि काही सेवेची मागणी करतील तर त्यांनासुद्धा 500 रुपयाचा दंड आम्ही लागू करणार आहोत। परंतु आम्हाला काय दंड लागू करण्याचं फार शोक नाही किंवा फार इंटरेस्ट नाही आहे, परंतु नागरिकांनी मनाने स्वतः पुढे यावं आणि जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावं। आम्ही शहराच्या 5 नाक्यावरती 5 कॅम्प ठेवलेले आहेत लसीकरणाचे, आम्ही पेट्रोल पंपावर लसीकरणाचे कॅम्प ठेवलेले आहेत, आम्ही आमचे जे UPSC सेंटर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र 8 त्या 8 केंद्रावर सुद्धा आम्ही लसीकरण सेंटर ठेवलेले आहेत। आम्ही जे नाके जे आहेत आमचे 1 जामनाका, काळी कमान, गंगाखेड नाक्याला बस डेपोच्या पुढे, याशिवाय आम्ही वार्डावाडामध्ये सुद्धा लसीकरण ठेवलेले आहे, याशिवाय जे जे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी सुद्धा लसीकरण ठेवलेलं आहे। नागरिकांनी यावं, लसीकरण करून घ्यावं, लसीचा कुठलाही धोका नाही, यामुळे कोणी आजारी पडत नाही किंवा काही नाही असंही सिद्ध झालेलं आहे। पूर्वी पहिल्यावेळेस आपल्याला थोडीशी लसीकरणाची भीती वाटायची, पण भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे। आपण यावं, लसीकरण करून घ्यावे, स्वतःला संरक्षित ठेवावं, आपल्या कुटुंबाला संरक्षित ठेवावं आणि समाजाला संरक्षित ठेवावं। लसीकरण करून घ्या आणि मास्क वापरा, तरच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून वाचता येईल असं मी निश्चितपणे सांगतो। आणि आपण सहकार्य करावं आणि लसीकरण करून घ्यावं। धन्यवाद। महानगरपालिकेस रमाई घरकुल योजनेसाठी नेमणूक करण्यात आलेले बिल कॉल एजन्सी त्वरित रद्द करण्यासाठी आमरण उपोषण। दिनांक 30 नोव्हेंबर रोजी परभणी शहर महानगरपालिकेत परभणीमध्ये रमाई घरकुल योजना राबविण्यासाठी एजन्सी पद्धत चालू करण्यात आली आहे। बिल कॉल कॉन नावाच्या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले आहे। या एजन्सीद्वारे सर्वे करून लाभार्थ्यांना योजना देण्यात येत आहे। मात्र यापूर्वी 1500 लाभार्थ्यांना याच महानगरपालिकेमधून घरकुलाचा लाभ हा विना एजन्सी पद्धतीने देण्यात आला होता। त्यावेळी कोणतीही एजन्सी कार्यरत नव्हती। मात्र सध्या जाणीवपूर्वक कंत्राटदाराशी हातमिळवणी करून एजन्सी पद्धत घरकुलासाठी चालू केली आहे, जे की रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यावर अन्यायकारक निर्णय आहे। घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी एजन्सी पद्धत त्वरित रद्द करावी यासाठी किरण गायकवाड हे महानगरपालिका परिसरात उपोषणास बसले आहेत। आज त्यांना अशोक कांबळे यांनी, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी पाठिंबा दिला आहे। एक पैसे खाण्याचं माध्यम एक एजन्सीच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे, त्यामुळे माझा एजन्सीला विरोध आहे। आणि एजन्सी सरकारी नाही, ही प्रायव्हेट आहे। प्रायव्हेट आहे तर ती तिचा मनमानी कारभार कसा पण करू शकते। कोणाकडून 10-5 हजार रुपये घेऊन घरकुल देऊ शकतात। ज्या लाभार्थ्यानं पैसे दिले नाही त्या लाभार्थ्याचं नाव यादीमध्ये वगळण्यात येत आहे, तर हे फार मोठा भ्रष्टाचार होत आहे। त्यामुळं मी एजन्सीच्या विरोधात बसलेलो आहे उपोषणाला गेल्या 25 तारखेपासून। आज 6वा दिवस आहे, परंतु शासनानं प्रशासनानं काही एक दखल घेतलेली नाही।
तर माझी अशी विनंती आहे की मीडियावाल्यांनी हे परवणीकरांना दाखवून मीडियाला जाग करावं, प्रशासनाला आणि शासनाला जाग करावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद. तर आज या ठिकाणी रमाई घरकुल योजनेअंतर्गत उपोषणकर्ते किरण गायकवाड जी बसलेले आहेत. सहावा दिवस आहे. तर जे काही संवैधानिक तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आणि शासनाच्या अधीन राहून इथल्या महानगरपालिकेनं कार्य करावं. ते जर होत नसेल तर या ठिकाणी आम्ही आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं या आज या ठिकाणी या उपोषणकर्त्याला माझा जाहीर पाठिंबा देत आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.